श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ। तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकर पूर्ण करो, तसेच तुमची अडकलेली कामेही लवकर मार्गी लागो। तसेच आता आजपासनं आपल्या आई जगदंबेचे आगमनही आपल्याकडे होत आहे, म्हणजे शारदीय नवरात्र। आई जगदंबेचा आशीर्वाद तुमच्या आणि माझ्या पाठीशी सदैव राहो, अशी आई जगदंबेलाही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते। तर आज आमच्या गावापासनं 1.5 किलोमीटर अंतरावरच कोटमगाव म्हणून देवीचं गाव आहे आणि तिथेही देवीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरते। पंचक्रोशीतून सर्व भाविक ज्याच्या पद म्हणजे ज्येष्ठच्या सोयीनी कुणी पायी पायी कुणी गाडीवर बाईकवरती असं येत असतात। तर आम्ही पण इथून जवळ असल्यामुळे 1.5 किलोमीटरच असल्यामुळे आम्ही पण पहाटे पायी पायी जातो। भरपूर सारे भाविक पहाटे पायी पायी देवीच्या दर्शनाला येतात आणि काही भाविक घटी पण बसतात। घटी पण बसण्याची भरपूर चांगली व्यवस्था ट्रस्टींनी केलेली आहे। तर त्याचबरोबर तिथं आम्ही सकाळी 4 वाजता निघालो, पण असं होतं की रस्त्याने अंधार असल्यामुळे शूट काही करता आलं नाही। आणि तिथे पण गेल्यानंतर मंदिराची रोषणाई जर बघितली तर खूपच छान। मी पाडव्याच्या वेळेसही तिथे 1 दिवसाची यात्रा असते आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर त्याच मंदिरात आज 9 दिवसाची यात्रा आहे। तर देवीची रोषणाई जर तुम्ही बघितली तर खूपच छान। तर मी तिथे गेल्यानंतर थोडंफार शूट केलेलं, कारण की जास्त तिथं शूट करून देत नाही देवीच्या म्हणजे यात्रेसाठी। यात्रेच्या दिवसातच फक्त शूट करून दिलं नाही, पण आज पहिला दिवस होता, थोडेफार भाविकांनी फोटोज आणि व्हिडिओज काढले। तर आज आम्ही गेलो सकाळी, खूपच छान आणि प्रसन्न वाटलं। तर सकाळी आम्ही 6-6:30 वाजता दर्शनावरून आलो। त्यानंतर मुलांचे टिफिन, त्यांचं घरातलं सर्व बाकीची कामं आवरून घटस्थापना पण केली, तुम्ही बघू शकता। तर इथे मी देवीचा कलश, कुलदेवीचा कलश हा मांडलेला आहे। त्यानंतर हा घट आणि घटावर नागेरीचे पानं ठेवून मी कशा पद्धतीने तुम्हाला घटस्थापना केली ते पण सांगणार आहे। इथं देवीचे कुलदेवीचे टाक मी इथं ठेवलेले आहे विड्याच्या पानावरती आणि गेले आहे। त्याचबरोबर देवीची ओटी भरलेली आहे खननारायणाने आणि फळाचा नैवेद्य मी देवीला दिलेला आहे। अखंड दीपही मी देवीला लावलेला आहे। परत अशी काही पूजा घरात केली किंवा रोजची देवपूजा म्हटलं तरी पण तुम्ही बघा, सकाळी लवकर देवपूजा जर केली तर रोजचा आपला दिवस खूप छान जातो, आपल्याला खूप फ्रेश वाटतं। आणि रोजची देवपूजा जरी म्हटलं तर तुम्ही बघू शकता, रोजची देवपूजा जर सकाळी सकाळी जर आपण केली तर आपल्याला खूप छान वाटतं, एक पॉझिटिव्हिटी आपल्याला येते। तर बघा तुम्ही किती छान वाटतं। तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने पण माझ्या घटाची स्थापना कशी केली आहे मी ते दाखवते, त्याचबरोबर घटाची स्थापना कशी केली हे थोडक्यात माहिती तुम्हाला सांगते। एका चौरंगावरती 2 विड्याची पानं ठेवून त्यावरती कुलदेवीचे टाक ठेवले आहे व गणपती बाप्पाचीही स्थापना विधिवत केलेली आहे। कुलदेवीची मनोभावे पूजा पण केली। त्यानंतर एका टोपलीमध्ये शेतातली माती टाकून त्यात घट मांडून त्यात विड्याचे 5 पानं ठेवून त्यात नाणे, हळदी, कुंकू आणि फूल वाहून पूजा केली। देवीची ओटी भरली आणि मग देवीची आरती पण केली। देवीला फळाचा नैवेद्य पण दाखवला, धूप दीप अगरबत्ती पण देवीला लावली। खरंच कोणतीही पूजा असू द्या पण घरात खूप छान आणि प्रसन्न वाटते आणि आजच्या दिवशी तर खूपच छान। मला असं वाटतं की मन लावून देवांना सजवायला खूप वेळ लागतो, खरंच मन लावून देवांना सजवायला खूप वेळ लागतो, पण त्यानंतर देव बोलू लागतात आणि जिवंत वाटतात। असंच काहीतरी मला आहे, माझं आहे देवांशी नातं, त्यामुळे मला देव सजवायला खूप आवडतात आणि मला असं वाटतं की देव खरंच साक्षात तिथे आहे। तर देवी मातेला मी सांगितले की माझ्या घरात तुझा अखंड वास राहू दे। देवीची मनोभावे मी पूजा केली। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। बोला आई जगदंबा माता की जय।
आपण नवरात्रात अखंड दिवा घरात लावत असतो, प्रत्येक जण लावतं, तर हा दिवा अखंड कसा तेवत ठेवायचा याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते। तर आपण जेव्हा दिवा लावतो आणि त्यावेळेस काही वेळेस आपण दिव्याची वात वर खाली करायला जातो, थोडासा दिव्याची वात चेंज करायला जातो, त्यावेळेस दिव्याच्या वात जाते, तेव्हा आपण काय करायचं तर दुसरा दिवा एक सोबत घ्यायचा आणि त्याची वात ह्या दिव्याच्या तेलामध्ये बुडवून आणि हा दिवा छोटा आधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि नंतर ह्या अखंड दिव्याची वात आपण थोडीशी वरती खाली करून घ्यायची, जशी करायची असेल तशी तर करून घ्यायची, म्हणजे आपल्याकडे एक दिवा प्रज्वलित असतो आणि आपल्या अखंड दिव्याचं खंडन होत नाही। आणि मग जेव्हा आपण वात व्यवस्थित चेंज केली, व्यवस्थित केली की तेव्हा छोट्या दिव्याने परत आपला अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि जरी वात गेली तरी काही होत नाही, अशा प्रकारे आपण टेन्शन घ्यायचं नाही, छोट्या दिव्याच्या साह्याने अखंड दीप आपण तेवत ठेवायचा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझे चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील। व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा।